मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 19 फेब्रुवारीला शासकीय शिवजयंती साजरी करणार आहेत. मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार आहे. शिवजयंती एक साजरी व्हावी हा वाद होता. सत्तेत जरी शिवसेना असली तरी वेळ कमी आहे आणि एकत्र बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल असं शिवसेनेचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर शिवजयंती साजरी होईल असं शिवसेनेचे नेते मंत्री परब यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवसेना मात्र तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कारण शिवजयंती शासकीय शिवजयंती जी 19 तारखेला होते ती शासकीय शिवजयंती 19 तारखेलाच होईल. आणि शिवसेना पूर्वीपासून जी शिवजयंती तिथीप्रमाणे करते ते तिथीप्रमाणेच करते. जो वाद आहे एकाच दिवशी शिवजयंती व्हावी. आता शिवसेना सत्तेत आहे. सत्तेत जरी शिवसेना असली तरी शिवसेनेने हा निर्णय घेतला की पहिली आता ह्या वेळेला वेळ कमी आहे पहिली ही शिवजयंती शासकीयच्या प्रमाणेच होईल आणि याच्यानंतर सर्वांनी एकत्र बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. शासकीय निर्णयानुसार किंवा शासकीय पद्धतीप्रमाणे आतापर्यंत जे चालत आलेलं आहे की 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करणार. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत ते 19 तारखेला शिवजयंती साजरी करणार. मात्र शिवसेनेची एक रीत आहे की तिथीप्रमाणे ते शिवजयंती साजरी करतात. तर आता मंत्री शिवसेनेचे नेते मंत्री परब यांनी सांगितलं की आम्ही शिवजयंती ही तिथीप्रमाणे साजरी करणार. मात्र याबाबत एक बैठक घेऊ आणि बैठकीत मग अंतिम निर्णय करू की 1 तारखेला शिवजयंती साजरी करण्याबाबत जो काय निर्णय होईल त्याची अंमलबजावणी आम्ही नंतर करू. एकच शिवजयंतीबाबतचा चर्चेनंतर निर्णय होईल असं परब यांनी स्पष्ट केलेलं आहे.